नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय एक चमचमीत चटपटी पालक भजी, जी आपण चहा सोबत आवर्जून खाऊ शकता किंवा आपण यांना चहा सोबतचे भजी असेही बोलू शकता. जेव्हा तुम्हाला काही चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा तुम्ही हे चहा भजी नक्की बनवू शकता. चला तर मग भजी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक कापून घेऊया. बटाटा असा बारीक कापून झाल्यानंतर हा बटाटा आपण एका मोठ्या वाटीत घेऊया. हा सोबतच आपण ह्यात एक बारीक कापलेला मोठा कांदा आणि चवीनुसार मीठ. आता आपण या मिश्रणाला थोडस एकत्रित करून घेऊया. हे पहा, आपण इथे पालकची 4-5 पानं बारीक चिरून घेतली आहेत. तर आता हे पालक ही ह्या मिश्रणांमध्ये घालूया. आणि हे आहेत 1/2 चमचा ओवा. हे आपण हाताने तसे चोळून बारीक करून टाकायचे आहेत. आता 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा बडीशोप, थोडेसे धने ही घालूया आणि थोडीशी हळद, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या. मित्रांनो, तुम्हाला तिखट खाण्याची सवय नसेल तर तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी करू शकता. आता काही जास्त प्रमाणात बारीक कापलेले कोथिंबर आणि 1 वाटी बेसन. इथे बेसन आपण गरजेनुसार वापरूया. हे पहा, हे असे एकत्र करेपर्यंत मी जवळपास 1 वाटी बेसन वापरले आहे. तर आता यात थोडस पाणी घालून हे मिश्रण हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यावर आपण भजी तळून घेऊया. इथे मी गॅसवर पहिलंच कढई चढवून तेल गरम करून घेतलं होतं. तर हे भजी तळून घेण्यासाठी आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व नंतर भजी तळत असताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून तळून घ्यायची आहेत. आता आपण हे हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हे भजी नक्की बनवून पहा. हे खूप स्वादिष्ट व चटाकेदार आहेत. आता तुम्ही पाहू शकता भजीचा रंग हलका सोनेरी झाला आहे. आता आपण हे बाहेर काढून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद, आभारी आहे.